नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो बघा आपण मागच्या धड्यामध्ये एक कविता शिकलो गाणं शिकलो आणि याच्यासोबत आपण खूप कृतीही करून घेतल्या आणि या कृतींसोबत आपला डावा उजवा या डावा उजवाला आपण काय म्हणतो लेफ्ट राईट हीसुद्धा आपली संकल्पना पक्की झाली आहे आत्ता आज आपण काय करायचं आहे तर काही कृती करायच्या आहेत कृती का अहो कृती नाही पण आमच्या वर्गामध्ये खूप वस्तू आहेत या वस्तू कोणत्या त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्यांची नावं आम्हाला माहिती नाही जसं की फळं आहे खडू आहे वही आहे संगणक आहे आणि हे जे वस्तू आहेत ह्या वस्तूंची नावं आम्हाला इंग्रजीतील माहीत नाही मग आम्ही काय करणार आहोत आता की या वस्तू आणि शब्द याच्या जोड्या जुळून घ्यायच्या मुलाला ओळखायला लावायच्या तुम्ही त्या ओळखायच्या आणि मी तुमच्याकडून ती कृती करून घेणार आहे चल बरं मला ही वस्तू दाखव बरं तिथे जाऊन त्याला हात लाव बरं किंवा त्याच्याजवळ एखादा शब्द नेऊन ठेवू बरं अशी ही कृती करून घेणार आहे आणि ह्या कृती ज्या आहेत ॲक्टिव्हिटी टाईम युनिट थ्री पॉईंट टू यामध्ये आपल्याला अशा काही ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या आहे की त्यामुळे तुम्हाला आपल्या वर्गातील ज्या वस्तू आहेत आपण रोज वापरतो रोज हाताळतो पण त्या वस्तूंची आपल्याला अद्याप नावं इंग्रजीतील माहीत नाही मराठीतून माहीत आहे फळाला आपण फळाच म्हणतो खडूला म्हणतो पण त्याला इंग्रजीत काय म्हणतात आज आपण तेच शिकूया आणि ते तुम्ही छानपणे शिकायचं आहे आणि आनंदाने कृतीही करायची आहेत चला बरं बाळांनो मग शिकूया आपण ॲक्टिव्हिटी टाईममध्ये या सगळ्या वस्तूंची नावं